नमस्कार आणि जय जैनेंद्र। आज आपण आलो आहोत एका अति प्राचीन अद्भुत अशा जैन मंदिरात, म्हणजे श्री क्षेत्र अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर शिरपूरला। हे ठिकाण आहे मालेगाव तालुक्यातील वाशिम येथे। या मंदिराला अंतरिक्ष नाव हे का पडलं? खरच पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती जमिनीला स्पर्श करत नाही का? तर मग चला पाहूया या अति प्राचीन मंदिराचा इतिहास। या भव्य चमत्कारी मूर्तीचा इतिहास फार जुना आहे। ईल राजा म्हणजेच राजा श्रीपाल एकदा जंगलातून भ्रमंती करत असताना त्याला खूप तहान लागली। राजाचे सैनिक पाण्याच्या शोधात इतरत्र फिरू लागले। फिरता फिरता त्यांना एका विहिरीजवळ आले आणि त्या विहिरीतील पाणी काढून राजाला दिले। हातपाय धुवून राजाने हे पाणी प्राशन केले आणि आपल्या राजमहालात परतले। घरी परतल्यावर राणीने राजाला विचारले की प्रवासामध्ये तुम्ही असे कोणते औषध घेतले की तुमचा कुष्ठरोग बरा झाला? राजा श्रीपालने सांगितले की मी कोणतेही औषध नाही घेतले, पण मी फक्त एका विहिरीचे पाणी प्यालो आहे। त्याच रात्री राजाला एक विलक्षण स्वप्न पडले। ज्या विहिरीतून राजा आज पाणी प्याला होता त्या विहिरीच्या तळाशी भगवंतांची एक प्रतिमा आहे। राजाने स्वतः खोदकाम करून व रथावर स्वार होऊन ती प्रतिमा राजमहालात आणावी, परंतु प्रतिमा घेऊन येताना मनात कोणतीही शंका घेऊ नये आणि मागे वळून पाहू नये, अशा प्रकारचं काही स्वप्न राजाला पडले। अगदी स्वप्नाप्रमाणे राजा सैनिकांसह त्या जागी पोहोचले आणि खोदकाम करण्यास सुरुवात केली। आणि काय आश्चर्य, भगवान पार्श्वनाथांची अतिशय सुंदर प्रतिमा त्यांना सापडली। राजा त्या मूर्तीला घेऊन राजमहालात येत होता, पण अचानक त्याला संगीत वाद्यांचा आवाज ऐकू आला। काय झाले म्हणून त्याने मागे वळून बघितले तर तोच भगवंतांची मूर्ती अंतरिक्षात फिरू लागली। राजाने मूर्तीला रथावर स्वार करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला। तेव्हा राजा श्रीपालने याच ठिकाणी क्षेत्र शिरपूरला हे मोठे मंदिर बांधले। त्यावेळी एक घोडेस्वार मूर्तीच्या खालून जाऊ शकले, इतक्या अंतरावर ही प्रतिमा होती। कालांतराने हे अंतर कमी होत गेलं, तरी असं सांगितलं जातं आज देखील एक कापड पूर्णपणे या मूर्तीच्या खालून जाऊ शकते। या परिसरात तीन प्राचीन मंदिरे आहेत। श्री अंतरिक्ष पार्श्वनाथांची मूर्ती गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात खालच्या बाजूस गर्भगृहामध्ये आहे। मंदिरापासून थोड्या अंतरावर एका बागेमध्ये काळ्या दगडामध्ये बांधलेली दोन हिमाडपंथी मंदिरे आहेत। येथेच जवळ असलेल्या विहिरीमध्ये भगवान पार्श्वनाथांची मूर्ती श्रीपाल राजाला सापडली होती। या विहिरीच्या पाण्याने स्नान केल्यास कुष्ठरोग, त्वचारोग, शरीराचे इतर विकार नष्ट होतात। अकराशेव्या शतकामध्ये बांधलेले हे मंदिर पंथवादामुळे मागील 40 वर्षांहून अधिक काळापासून बंद आहे। सुंदर कृष्णवर्णीय शीर्षावर सप्तपणावलीनी सुशोभित अर्धपद्मासनातील विलोभनीय मूर्तीचे या दर्शन घ्यायचे असेल तर बंद गर्भगृहाच्या एका खिडकीवजा झरोक्यातूनच घ्यावे लागते। न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले हे मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे हीच प्रार्थना। जय जैनेंद्र जे।